इतिहास के जरिए विद्यार्थी अनेक घटना की जानकारी प्राप्त कर सकते हैं, अपना ज्ञान बढ़ा सकते हैं, इतिहास से प्रेरणा ले सकते हैं। विद्यार्थियों को प्रेरित करने वाले अनेक महापुरुषों के उदाहरण इतिहास में मिलते हैं, जिनका कार्य जानकर विचार आत्मसात कर विद्यार्थी उन्नति की ओर बढ़ सकते हैं। इतिहास में कई ऐसे सुपर हीरोज है जो आज के विद्यार्थियों के लिए रोल मॉडल बन सकते हैं। लोकमान्य तिलक कन्या विद्यालय की ओर से विद्यार्थियों को ऐसे महापुरुषों की जानकारी देने हेतु एक अनोखा उपक्रम चलाया जा रहा है। वो उपक्रम है तुमचे आमचे सुपर हीरो। इस कार्यक्रम की संकल्पना स्कूल के शिक्षक प्रशांत आरवे ने रखी। इस उपक्रम अंतर्गत हर शनिवार को विद्यार्थियों को एक एक सुपर हीरो की जानकारी दी जाती है। इस उपक्रम अंतर्गत हाल ही में रॉबर्ट ओपनहाइमर इनके कार्य पर जानकारी विद्यार्थियों को दी गई। ये एक सराहनीय उपक्रम है जिससे निश्चित ही विद्यार्थियों के ज्ञान में बढ़ोतरी होगी। हा ओपनहाइमर 22 एप्रिल 1904 अमेरिकेतला जन्म। याच्या वडिलांचं नाव जुलियस आणि आईचं नाव एला। खरं तर हे मूळचं जर्मन कुटुंबीय, जर्मन मधले ज्यू। तर ज्यू कोण? ज्यूंनाच आपण यहुदी असं पण म्हणतो। जे जगभरामध्ये जे सगळे हुशार लोक गणले जातात, सगळ्यात जास्त नोबेल ज्यांच्या नावावर आहे तो ज्यू समुदाय किंवा ज्यू समाज। या ज्यू कुटुंबातनं हा रॉबर्ट ओपनहायमर येतो। त्याचं मूळचं कुटुंब जर्मनीतलं, पण लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचा हा रॉबर्ट आणि घरामध्ये प्रचंड समृद्धी। वडील फार मोठे बिझनेसमॅन, करोडपती घर, सगळ्या गोष्टी हाताशी, नोकर चाकर आणि सगळ्या श्रीमंतांच्या घरामध्ये ज्या काही त्या काळामध्ये असायला हवं हे सगळं त्या घरामध्ये असलेलं। हा रॉबर्ट ओपनहायमर अत्यंत समृद्ध कुटुंबात जन्माला आला, पण त्याचं वागणं कधी कधी जे विक्षिप्तसारखं असायचं त्याची भीती त्याच्या आईला मात्र सतत, एलाला मात्र सतत असायची। कारण लहानपणापासूनच वेगवेगळे त्याचे छंद होते। एकदा तो जर्मनीला लहानपणी जाऊन आला, म्हणजे आपल्या आजोबाच्या गावी जाऊन आला, आणि येताना काही दगड, छोटे छोटे खनिज, जमिनीतून निघणारे जे खनिज असतात ते वेगवेगळे प्रकारचे दगड जमवण्याचा, गोटे जमवण्याचा सगळा त्याला छंद होता। तो सगळे ते दगड जमवायचा आणि त्याचं सगळं विश्लेषण करायचा। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 12 वर्षाचा रॉबर्ट यांनी हे सगळे दगड जमवले आणि हे दगड जमवून त्याचं विश्लेषण टाईपरायटरवर टाईप केलं आणि ते न्यूयॉर्कच्या जिओलॉजिकल सोसायटीला पाठवून दिलं। न्यूयॉर्कच्या जिओलॉजिकल सोसायटीने ते सगळं वाचलं आणि चक्क या रॉबर्टला न्यूयॉर्कच्या जिओलॉजिकल सोसायटीमध्ये भाषणासाठीच आमंत्रित केलं। रॉबर्टचं वय होतं 12। त्याच्या वडिलांना जुलियसला फार आनंद झाला की आपल्या मुलाला अत्यंत प्रतिष्ठेच्या जिओलॉजिकल सोसायटीकडून भाषणाचं निमंत्रण मिळतंय। हा फार गार झाला गडी। त्याला वाटलं, अरे मी भाषण कसं देणार, मी तर सगळं अनुभवातून किंवा त्यांनी वाचून जे काही त्यांनी बघितलं होतं त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी लिहिलं होतं। पण जुलियस ने त्याच्या वडिलांनी ठरवलं की याला तिथे न्यायचं न्यूयॉर्कला आणि भाषण द्यायला लावायचं। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिओलॉजिकल सोसायटीमध्ये त्यावेळेस एकापेक्षा एक दिग्गज लोक सगळे होते। हा 12 वर्षाचा रॉबर्ट न्यूयॉर्कच्या जिओलॉजिकल सोसायटीत गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या मोठ्या विद्वानांसमोर भाषण दिलं। माईकपर्यंत पोहोचत नव्हता, खालून स्टूल लावला, त्याच्यावर उभा झाला आणि हे भाषण दिलं। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, रॉबर्ट ओपनहायमरला वयाच्या 12व्या वर्षी न्यूयॉर्कच्या जिओलॉजिकल सोसायटीनी सदस्यत्व बहाल केलं। माणिक कोतवाल यांचं रॉबर्ट ओपनहायमर म्हणजे जो अणुबॉम्बचा जनक आहे त्याचं पुस्तक वाचत होतो आणि वाचत असताना अचानक मनात विचार आला की रॉबर्ट ओपनहायमर असेल, कार्ल मार्क्स असेल, योगी अरविंद असतील, स्वामी विवेकानंद असेल, हे जे सगळे ग्रेट माणसं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने हे सगळे सुपर हिरो आहे, हे सुपर हिरो आजच्या पिढीपर्यंत पूर्ण जात आहेत का? असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारला शिक्षक म्हणून, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळे सुपर हिरो आजच्या पिढीपर्यंत जात नाही आहे। जर त्यांना ते माहीत नसतील तर दोष त्या पिढीचा नाही आहे, दोष आमचा शिक्षक म्हणून आहे। आणि म्हणून लोकमान्य टिळक कन्या विद्यालयामध्ये तुमचे आमचे सुपर हिरो म्हणून रॉबर्ट ओपनहायमर, अल्बर्ट आइन्स्टाईन, न्यूटन, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळे सुपर हिरो दर शनिवारी सकाळी प्रार्थना झाली की 7:30 वाजता विद्यार्थ्यांच्या समोर एक एक असा सुपर हिरो मांडायचा, असा हा सगळा प्रयत्न आहे। त्यातून ह्या सगळ्या प्रकल्पाची आणि या योजनेची सुरुवात झाली आणि शाळेमध्ये दर शनिवारी मी एक एक सुपर हिरो मांडतो आहे,
या शनिवारी रॉबर्ट ओपनहायमर आम्ही विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांच्या समोर अणुबॉम्बची प्रक्रिया, निर्मितीची प्रक्रिया काय होती, अणुबॉम्बच्या वापरानंतर जगामध्ये सगळं राजकारण कसं बदललं, किती विध्वंस त्याच्यातनं झाला आणि अणुबॉम्ब निर्मितीच्या नंतर हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीला नकार देणारा रॉबर्ट ओपनहायमर, त्याची काय अवस्था अमेरिकेने केली, हे सगळा इतिहासाचा पट विद्यार्थ्यांच्या समोर उलगडला जातो आणि त्यातून एक एक नवीन कॅरेक्टर विद्यार्थ्यांना कळावं हाच त्याच्या मागचा उद्देश.